तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजकदम व्लॉग्स। तर आपण आज जात आहोत शिमगासाठी गावाला। तर माझ्यासोबत आहेत पप्पा, तर आपली ट्रेन आहे 7:45 मडगाव, नाही मांडवी एक्सप्रेस, तर ती लवकरच येईल, तरी भेटूयात। तर आपण पोहोचलो आहोत आता पनवेलला। लस्सी पितो मी। पोचलेला होता आता बहुतेक 2-2.5 तासात आता चेपूनलाही पोचू आम्ही लगेचच, कारण का मस्त चालली आहे ट्रेन, काही क्रॉसिंग मिसिंग नाही आहे। तर कोलाड हे तुषारचं गाव आहे। आता तुम्हाला आपण एक करणारच आहोत ब्लॉग कोलाडचा, तेव्हा तुम्ही बघालच आणि तुम्ही ओळखही करून देईन तुषारसोबत तुमची। मंडली आम्ही आलो आहोत आता खेडला, सर्वेश मोरेच्या गावी। तर आताच खेड सोडलेला आहे, आता आरो तसात आता आपण शिकवणत असू, तर तिथेच भेटूया आपण, परत येतो। तर वाजलेलं आहे दुपारचे 1:15। आम्ही पोचलो आहोत चिपळूणला। काय पप्पा, कसं वाटलं? मस्त। मग आता काय करणार? काय गावाला जाणार आमच्या। तर आता जाऊयात घरी रिक्षासाठी आता। अरे यार, तर आम्ही चालत निघालो आहोत मिरजोळीत। हाल झालेत खूपच, काहीच रिक्षा नाही, काय नाही, गाडी नाही। तर बऱ्यापैकी पप्पांची साथ असल्यावरती काय कोणाला भीती आहे काय? हो काय पप्पा, चालणार ना? आणि पप्पा साथ असेल तर कुठेही जाईल माणूस, मागे उभा पाहिजे। बस बस, आता फक्त चालत जायचंय, मग भेटू पोचल्यावरती, सांगू तुम्हाला, अपडेट देत राहू, ठीक आहे? तोपर्यंत गुड बाय। तर आम्ही पोचलेलो घरी आता, 100-200 मीटर चाललो वाटतं, आणि नंतर एक रिक्षा आले, काका मिळाले तिथे भेटले, आलो रिक्षा बरोबरच। रात्री जायचंय मापाच्या जत्रेला, तेव्हा भेटूयात आपण, तोपर्यंत आम्ही जेवतो। थोड्याशा आरामानंतर आता आपण निघालो आहोत मावशीकडे, ती राहते रामपूरला। तर
तिथून आल्यानंतर आपण जाणार आहोत मापातल्या जत्रेत, तर भेटू. तर हा जो सरळ रस्ता गेलेला आहे तो डायरेक्ट गुहागरला जातो आणि आपल्याला आता राईट टर्न मारायचा आहे. होय होय, पण तिथूनच आपण जात आहोत आता कात्रोळी. आणि आता लेफ्ट मारल्यावरती आपल्या मावशीचं घर येणार आहे. आपण पोहोचलेलो आहोत, तर आलो होत आपण आता कात्रोळीत मावशीकडे. मावशी कुठे आहेस घर? अरे तोंड धुतेस काय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तोपर्यंत मी पुढच्या पडवीत जातो. तर राणी कशी चालली दहावी तुझी? सांग बर, हसू नको, सांग की. अग हसते हे बारके बरी. कुठे आहेस आजी? कशात तुम्ही? अरे बाबा काय आमचं काय? अहो काय लाजताय काय? लाजताय काय? राणी दाखवेलच तुम्हाला नंतर. हे ये ना बाबा. कुठे आहेत बाबा? कुठे आहेत? थांबा बाबांना दाखवतो तुम्हाला. बाबा कशात तुम्ही? कशात? बघा तुझ्या संबंधित. आणि आजी कुठे आहे ती? भीमा आजी कुठे आहे? भीमा आजी झोपले वाटत. तर मावशी कशी आहेस ग? काय ग? आणि बारका बोल, तू कशी आहेस? आणि नमस्कार करते एकदम. चले चल दाखव. चल आपली गाईड आलेली आहे इथे, तर ती आपल्याला दाखवेल. ओके नारळ आहे. हा नेक्स्ट. ओके केळी पण आहेत. किती गोड आहे आमची. तर हिचं नाव आहे छकुली. लिंबू दाखव. कुठे लिंबू? हा ना, हा हा समजलं समजलं. हा हे लिंबू. अगं थांब, तू पळतेस कुठे? अननस दाखव. अरे अननस आला आहे छोटासा बारकासा. शेंगा आहेत. भाज्याच भाज्या आहेत. मिरची आहे. वांगी आहेत. अजून काय दाखव जरा? फुलांची झाडं दाखव. फुलांची झाडं. एक गुलाबांची फुलं. कुठे काय तो काय? कुठं वरती? ओके चल दाखवताय तो मला सगळं काय. कुठे आहेत ती? वी आलेली. कुठे दिसताय काय? हा दिसली दिसली ती बघा. तर मित्रांनो ही आहे आपली केळ. वी आलेली आहे, तर तिला काढतील आणि मग नंतर चुना लावून पिकवतील. तर तुझं पूर्ण नाव सांग. ठीक आहे.
बर वाटतंय आणायला भाजी वाटत राणी काय बारावीची दहावीची परीक्षा कशी चालू आहे चांगली चालू आहे ना अभ्यास चालू आहे अभ्यास पण मस्त मस्त चालू आहे ना लाज नको आहे मी पण लाजायचो आधी आता लाजत ना चहा पियाल ते पितेस की नाही मग ठीक आहे मग तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला ऑल द बेस्ट थँक्यू आणि चांगला परफॉर्म कर आणि येईन मी 4 तारखेला मुंबईला न्यायलाच तुला वाजलेला आहे 5:30 आम्ही आता मिरजोळी जाण्यासाठी परत निघत आहोत चला बाय बाय होय चला चला बाय बाय चला आजोबा बाय बाय चला जाऊयात आणि मग मी येईन एप्रिलला तुला नेला हो काय एक्झाम झाल्यानंतर बाय बाय बाप्पा काय मग मावशे मजेत राहो येतो मी नाही माझा मावशी येतो बाय 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 अरे पिशव्या तरी द्या त्या आधी काय वया बिया पूर्ण करून द्या लागतात बाय 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 आता आम्ही निघालो आहोत मिरजोळी जाण्यासाठी तर आता आपण मापातल्या जत्रेत जाणार आहोत तर भेटतो तिथे अरे एवढ्या वरती कुठे मारतो इथे मार ना टार्गेट कुठे आहे बघ ना तर अशा प्रकारे आम्ही ही काढलेली आहे काजूची बी माझा काढलात ना तुम्ही स्लोमो ठीक आहे चला आता जाऊयात तर आपली आहे ही काजूची बी मी पाडलेली अर्थातच तर आता जाऊयात मापातल्या जत्रेत जायला तुम्हाला पण आनंद देऊ आम्ही जत्रेचा जर तुम्ही नसेल घेतला तर मापातल्या जत्रेत ब्रेक डान्स मध्ये आपण बसणार आहोत आता पेट पूजा करूयात